समय दीजिए और बिल्कुल समय के मुताबिक मुकाबला को समाप्त कीजिए। यहाँ पर बात करेंगे, पहला मुकाबला देखिए 1 घंटा 10 मिनट समय लग गया। अगर ऐसा समय लगता है तो फिर मुश्किल बनेगा। तर त्याच्यानंतर प्रमोद दादा पोपेट आपण देखील तयार आहे, आपला देखील सत्कार समारंभ आम्ही पार पाडू। वेल कमी असणारे सामन्याला वेल देणं देखील तितकंच पोषक असतं। तर यावेळी दिलगिरी व्यक्त करेन, प्रेक्षकांकडून यावेळी क्षमा मागेन, विनंती करेन पुन्हा एकदा आयोजकांना आपण प्रमोद दादा पोपेटा साहेबांचा सत्कार समारंभ पार पाडून घ्यायचा आहे। कमी वयात आपण पाहू शकाल त्यांनी मोठं स्थान उंचावलंय। ते आमचे अतिथी मान्यवर प्रमोद दादा पोपेटा यांचा सत्कार समारंभ आमच्या मंचावरती पार पाडला जातोय। दोस्ती चषक 2018 पर्व पहिलं आणि या पर्वाचं औचित्य साधून त्यांचा सत्कार समारंभ आमचे स्पर्धेचे आयोजक आपण पाहू शकाल, वैभव गलंडे असतील, त्याच्यानंतर राहुल मस्कर साहेबांना आपण पाहू शकाल, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार समारंभ। पुन्हा एकदा किरण पाटील। तर या चेंडूवर आकाश पाहिलं, जर पहिले दोन सामना आपण पाहतोय, डेरिव्हिली आणि कोंबडभुजे या दोन संघामधील लढत, टॉस का बॉस बनला होता। डेरिव्हिली संघाने चॉईस दिली, पसंती दिली क्षेत्ररक्षणाला, कारण जी गोलंदाजी खासियत या, कारण जर गोलंदाजी पाहिलं गेलं त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे डेरिव्हिली संघाचं। तर ज्याच्या मध्ये प्रथम फलंदाजी आहे तो कोंबडभुजे संघ पाहतोय आणि तब्बल 2 षटकानंतर दोन चेंडूनंतर 2 धावा देखील पाहायला मिळतात। तर गोलंदाज 2 फलंदाज पाहायला गेले तर शुभम कोहली आणि कपिल कोहली आणि गोलंदाजी मार्गवर सचिन मात्र या गोलंदाज सज्ज असेल। तर सुरेख आयोजन आणि पाहिलं गेलं दोस्ती चषक 2018 पर्वामध्ये तमाम क्रीडासकांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। या वेळेस मेडविकट रिझम चिकवर खेळतो आहे चेंडू, सीमा रेषा पार, क्षेत्ररक्षक चुकी करतो डीजे। या चौकारांचा 7 धावा देखील लगावल्या गेल्या। 6 जून 1674 पाहिलं होतं शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक 16 देखील पाहिला गेला होता आपण। तर नंतर जर पाहिलं गेलं तर 6 जून असं पाहिलं गेलं तर शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं गेलं मित्रांनो। तर अभिसारखी म्हणून तलवार चालू गेला, निद्रा छातीनं हिंदुस्थान अळून गेला, स्वर्गात गेल्या व जेला देवानं झुकून मुजरा केला असा राजा माझा एक शुभाव होऊन गेला। आणि त्याच दरम्यान येणारा गॅप सिलेक्शन शॉट नो मॅन स्टँड मधून चेंडू परार सीमा पार येणारा चौकार। तर पंचांची भूमिका आपण पाहतोय, रवी काटे नितलस आणि दैवत मस्कर सर हे दोन सरांचा पंचांच्या भूमिकेत देखील पाहतोय आणि 10 धावा देखील लगावल्या गेल्या। ज्या 10 नंबरच्या जर्सीने आपल्या सर्व भारतीयांना वेड लावून सोडलं, तब्बल 22 वर्ष 91 दिवस क्रिकेटची सेवा ज्या गॉड ऑफ क्रिकेटनं केली अर्थातच सचिन रमेश तेंडुलकरनं देखील केली गेली। तर गोलंदाज सज्ज असेल या वेळेस क्लीन बॉल यु मिस आय हिट फलंदाज बाद आपण ज्या पाहुण्यांना पाहिलं अलुराम दादा केनी साहेब सुकापूर उपसरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचा हातभार लावला गेलाय, तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय। साहेबांचं स्वागत आपण यावेळी पार पाडत, टॅलेंटच्या आतिषबाजीने स्वागत करायचं आहे स्पर्धेसाठी मोलाचा वाटा उचलल्याबद्दल। आकाश करावे देशो विदेशी दान कारण मोक्ष निदान असं कारण असं तुकाराम महाराजांचं तिकीट वाक्य होतं। नेवालीचे टेंभोडेचे वलवली आदही कोणी मान्यवर व्यक्ती आलेले असतील त्यांनी कृपया समालोचक क्षमता येऊन बसायचं आहे, त्याला आपल्याला विनंती आहे। तर नक्कीच आकाश म्हटलं तर खराबे देश विदोषीचं दान मोक्ष निदानाचं कारण असं संतांची ओवी पाहायला मिळते। तर आपल्या आयोजकांच्या वर राहुल मस्कर सर असतील, स्टँडी कातारा सर असतील, पवन वाघमारे सर असतील, प्रवीण शिंदे सर आणि संजय जाधव सर असतील आणि वैभव गलंडे सर असतील, यांचं प्रेम आणि प्रेमा खातीर या व्यासपीठ खूप सारे मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय। तर दाबल खबर धावा स्थिर आहेत, धावा मात्र लगबल गेल्या, 10 धावा गोलंदाज सज्ज असेल। या वेळेस सुरेख पटका होता पण गोलंदाजी तेवढी धारदार पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा आला एंड ऑफ द ओव्हरच, पहिलं शतक संपलं गेलं आणि 10 धावा दाबल खबरती टीज आहे। धन्यवाद।
तर नक्कीच यावेळी षटक संपलंय तर आपण पुन्हा एकदा पाहुण्यांची गाठभेट घेणार आहोत. आपण पाहू शकाल ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली ते आमचे अतिथी मान्यवर राहुल शिंदे साहेब, त्याच्यानंतर पालवे साहेब, त्याच्यानंतर सुडके साहेब, तलुजा जैन. तर या पाहुण्यांचं आगमन झालंय, त्यांचा सत्कार समारंभ आपण स्पर्धेचं औचित्य साधून पार पाडून घेऊया. स्पर्धेच्या आयोजकांना पुन्हा एकदा विनंती, आपण यावेळी राहुल शिंदे साहेबांचा सत्कार समारंभ, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार समारंभ आपण पार पाडून घ्यायचा आहे. तर सुरेखरित्या दोन संघामधील लढत आपण पाहतोय, आकाश कोंबडभुजे आणि डेरवळी. तर ते भिंगारीच्या स्पर्धेमध्ये विजेता पत्र ऐकलं होतं. तर नक्की जो सामना सुरेख आपण पाहतोय, आयोजन देखील सुरेख आणि पाहुणे देखील तितके सुरेख आपली उपस्थिती दाखवताना पालवे साहेबांना देखील विनंती करेन, आपण देखील यावेळी सत्कार समारंभाचा लाभ घ्यायचा आहे. स्पर्धेच्या आयोजकांना विनंती, आयोजकांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल सत्कार समारंभाचा यावेळी कार्यक्रम आखला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाची उब देणारी शाल आपण पाहू शकाल आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते दिली जाते पालवे साहेबांना. त्याच्यानंतर सुडके साहेब आपण देखील तयार राहायचं, आपला देखील सत्कार समारंभ. तलोजा जेलमध्ये कार्यरत असणारे आमचे सुडके साहेब आपण पाहू शकाल आणि त्यांचा देखील सत्कार समारंभ, त्यांच्याशी आपण थोडीशी वार्तालाप देखील करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा किरण पाटील. तर गोलंदाज आपण तर कपिल साडिया चिडू होता, तेच तरार चिडू वेगाची स्पर्धा पाहायला मिळाली आणि पाहायला गेलं तेच तरार चिडू फेकण्यात आला होता गोलंदाज आपण पाहायला गेलं. तर धनंजय भोईरच्या माध्यमातून, तर अतुल भोईर असेल, धनंजय भोईर असेल, एक नामवंत खेळाडूचा भरणा असणारा संघ आहे, तोणी संघ, दादा संघ आहे. कारण पाहायला गेलं तर अतुल भोईरच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं भिंगारीमध्ये एक विजेता पत्र राखलं होतं या डेरवली संघानं. आणि जर पाहायला गेलं डेरवली संघ एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे. या वेळेस बुक शॉट आपण पाहायला मिळालं स्ट्रेट आउट रिझर्व मध्ये चिडवर क्षेत्र येणार उचल फेकेल तो बंद एक आण एकापेक्षा जास्त काही नाहीये. तर गुंतालिकेवर धावा मात्र लगबला गेल्या 11. सर क्रिकेट जर पाहायला गेलं तर 11 असेल 11-22-33 अशी धावसंख्येवर वरती एखादी बॅक थ्रो मिळणं हे क्रिकेटचं करिअर मधलं समालोचन करत असताना जर पाहतोय आपण. तर आपण पाहू शकाल आमचे प्रशांत दादा बागमारे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा देखील सत्कार समारंभ. प्रशांत दादा आपण देखील सत्कार समारंभाचा लाभ घ्यायचा आहे. यावेळेस चेंडू होता सुरेखरित्या पंचाचा इशारा आलाय, अंपायर सिग्नल, इट इज अ वाईड आणि एक धावानं गुंतालिकेवर जाऊया. धावा मात्र लगबल्या गेल्या 12 धावा. तर पहिलाच वाईड देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळालं स्पर्धेमधील. तब्बल 185 इनिंग कपिल देव रामजी निकळलं क्रिकेटमध्ये खेळला होता ना एकही व्हाईट चेंडू फेकला नव्हता. यावेळेस बॅटच्या इनसाइड एज घेतली होती सुरेख क्षेत्ररक्षक आणि तेवढ्या सुंदर फेके देखील पाहायला मिळाली. मात्र फलंदाजीची जर रनअप पाहिलं ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं तर दोन अर्ण जंगलामध्ये धावताना आपण पाहतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिलं. जगातील सर्वाधिक वेगवान जर पाहायला गेलं तर प्राणी आपण चित्ता पात्र चित्तेच्या 7000 जाती आणि जगातील सर्वाधिक वेगवान माणूस कोण असेल तर जमेकेचा हुसेन बोल्ड. कारण 3 गोल्ड 3 ऑलिम्पिक 8 गोल्ड मेडलची कमाई हुसेन बोल्डने केली होती. इथे मात्र यावेळेस सुरेख फटका चेंडू फिरकावून दिलाय डीप क्षेत्रामधून सीमा रेषापार साधावीसाठी फलकावर धावा लगवल्या गेल्या 19 डिझे. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं गेलं तर संपूर्ण पाहिलं 19 धावा देखील आणि 19 फेब्रुवारी आपण शिवजयंती देखील साजरा केली होती जगभरातून. पाहिल्या गेलं तर 16,998 पुतळे संपूर्ण जगभरातून शिवाजी महाराजांचे पाहायला मिळतात. यावेळेस सुरेख चेंडू होता लॉग रिझम मध्ये चेंडू क्षेत्रक्ष आळाय सुरेख फेकी केली गेली क्षेत्रक्ष तेवढे ताकदीच आहे. कारण डेरिवली संघ मानसी स्पोर्ट्स डेरिवली संघ हा एक ब्रँड आहे मानसीचं. कारण पाहिलं गेलं कित्येक वर्ष या संघाला मी जवळून पाहिलं क्रिकेटमध्ये. कारण अतुल भोईर हा या ब्रँड अम्बेसिडर या टीमचं. कारण पाहायला गेलं तर कित्येक मैदानामध्ये मानसी स्पोर्ट्सच्या नावानं क्रिकेट मध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन बसला मानसी स्पोर्ट्स संघ. तर धावपळ धावा मात्र लगवल्या गेल्या
20 धावा आता फलंदाजी एवढी ताकद वाने कर कोंबड भुजे संघ अंबिकेसीचे कम लई आहे इथे शतरक्षक चुकतोय अंपंचांचा इशारा आहे चार धावेचा चेंडू फरार तबळ येणारे चार धावेसाठी दोन षटकांचा खेळ समाप्तीवर आहे आणि गुणतालिकेवर धावा लगावल्या गेल्या 24 धावा तबल कपिल आणि करण ही जोडी मैदानामध्ये तर ऑटो आकाश तर नक्कीच आपण पाहू शकाल यावेळी आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन झालं ते सुडके साहेब पालवे साहेब राहुल शिंदे त्याच्यानंतर भूषण पाटील खारगर विशाल दादा कांबळे आपलं देखील आभार आपलं देखील अभिनंदन करेन आपण कुठे असाल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील मंचावरती येण्याची कृपा करायची आहे त्याच्यानंतर रोशन दादा पाटील आपण देखील यायचंय तर आपण पाहू शकाल मायक्रोफोनवर आपण वार्तालाप करणार आहोत सुडके साहेब तलोजे जेल तर नक्कीच तलोजे जेल मध्ये कार्यरत असणारे आमचे सुडके साहेब त्यांच्याशी आपण सत्कार त्यांचा सत्कार समारंभ आपण पार पाडला आमच्या या मंचावरती उपदार शाल दिली त्याच्यानंतर पुष्पगुच्छ दिलं गेलं सन्मान चिन्ह मात्र तलोजा जेलमध्ये जेव्हा एखादा गुन्हेगार येत असतो तेव्हा आपण त्यांचा सत्कार कशा रीतीने पार पाडत असता प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवायचंय सत्कार त्यांचा आत आल्यानंतर त्यांच्या व्यवस्थित पद्धतीने होतो तर नक्कीच व्यवस्थित पोकळ बांबूचे फटके देऊन केला जातो असं सांगलं गेलंय कोणी इच्छुक असेल तर ही सेवा विनामूल्य असणार आहे लाभ घेण्यासाठी ही सेवा आपल्यासाठी नक्कीच असणार आहे आपण तलोजा जेलमध्ये येण्याची कृपा करायची आहे ओवर टू पुन्हा एकदा किरण तर पीटीसी क्लिअरिटी थोडीशी कमी झाली आहे आयोजकांची विनंती होती आहे कारण या वेळेस सुरेख होता तुतू मेमे झाला होता धुंड धुंड साजना अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे दोन शतरक्षामध्ये तुतू मेमे झाली होती आणि त्याचाच फायदा आता धावा मात्र लगवला गेला 26 धावा आणि 26 हा आकडा नेहमीच मुंबईसाठी खराब राहिली आहे कारण 26 जून मुंबईमध्ये झालेली 26 जुलै मुंबईमध्ये झाली अतिवृष्टी त्यामध्ये मेले 925 लोक 26 तारखेला मुंबईमध्ये आत्मघातिक हल्ला देखील झाला गेला होता मध्ये आकड्याविषयी नक्की सांगे अवेलेबल शॉर्ट पिच चेंडू होता मिड विकेट रिझर्व मध्ये आपण पाहतोय चेंडू उचली गेली होती तर नंतर चेंडू फेक केला तोपर्यंत एक धाव आणि 26 आकडा या दिशेने होता आपण पाहायला गेलो तर 26 आकडा रोजीचा पाहायला गेला तर 26 याच तारखेला भारतीय संघानं पहिला आंतरराष्ट्रीय सामना देखील खेळला होता इंग्लंडच्या विपक्षात तो सामना भारतीय संघ हरला होता आणि धावफलकावर धावा मात्र लगवला गेला 27 धावा या वेळेस खूप सुरेख चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली आहे चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये गोलंदाज पाहिलं तर सचिन मात्र गोलंदाज त्याने पहिलं शतक आतलं होतं तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या इथे मात्र सुरेखरित्या शतक आतलताना सचिन मात्रेची गोलंदाजी म्हणजे थोडस डोकीडोकी ठरले की फलंदाजीसाठी असं चित्र मैदानावरती या वेळेस मोठा बडगा लॉगअपच्या रिझर्व मध्ये चेंडू गेले शतरक्षक चुकी केली आहे शतरक्षण क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये तर सुरेखरित्या कॅच जज करता आलं नव्हतं आणि इथे जर पाहिलं गेलं तर जीवदान दिलं होतं मागचा सामना आपण पाहिलं होतं जीवदान दिलं होतं क्रिकेटमध्ये परेश प्रशांत मात्रेला तब्बल 11 या धावसंख्येवर प्रशांतला जीवदान 16 चेंडू मध्ये तब्बल 47 धावांची खेळी प्रशांत मात्रेच्या माध्यमातून पाहिली होती इथे जीवदान मिळालंय मात्र संधीचं सोनं करेल का इथे शरीराचा भेद घेणार चेंडू पंचांकडे अपील अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी आहे पंच मात्र पाहायला गेलं तर बॅटची एज घेतली होती की पंचांचा इशारा आलाय आणि निश्चितच गुंतालिकेवर धावा लगवल्या गेल्यात 29 धावा गुंतालिकेवरती आहे तर अजून देखील सचिन मात्रेचा काही चेंडू शेष ओव्हर मधील तर सचिन मात्रेचे पहिल्या शतकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या दुसरं शतक धनंजयनं आतडलं होतं तब्बल 14 धावांची 14 धावा खर्च केला तिसरं शतक पुन्हा एकदा सचिन मात्रे तयार असेल या वेळेस सुरेख चिंडा रिझर्व मध्ये चिव क्षेत्र आलाय सुरेख फेकी आहे तोपर्यंत मिळते एक धाव आणि एक धावानं पंचांचा इशारा आलाय एंड ऑफ द ओव्हरचा तब्बल गुंतालिकेवर जाऊया तब्बल धावा पाहिल्या गेल्या तर 3-0 30 धाव संख्येवर डीजे Bye.
दहाच्या सरसरीनं जर पाहायला गेलं तर गुंतालेकीवर स्कोरगार्डवर धावा देखील लगावल्या गेल्या. तब्बल 30 धावा आहे. तर कोंबडभुजे संघाला विसरायला नको या, कारण एक मोठा संघाविरुद्ध पक्ष खेळत असताना तेवढीच ताकदीची फलंदाजी देखील करणं महत्वाचं असेल. कारण मानसी स्पोर्ट्सचा एक ब्रँड आहे, मी म्हटलं होतं ब्रँड अँबेसॅडर अतुल भोईर. तर तेवढ्याच ताकदीचा देखील संघ आहे कोंबडभुजे संघ. कारण ज्या प्रमाणे पाहिलं गेलं कपिल आणि करण ही जोडी के फॅक्टर आपण पाहतोय मैदानावरती, जोडी मैदानावरती कपिल आणि करण कोळी. तर गोलंदाजी सडी सज्ज असेल चौथ्या गोंदा अनिकेत दरे. पहिला चेंडू बॅकेल, पहिल्या चेंडू वरती मोठा पटका दाखवलाय, मात्र चेंडू ना क्षेत्ररक्षक पोहोचला नव्हता. आणि इथून चेंडू मार, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि मध्ये रेस, चेंडू मध्ये रेस, क्षेत्ररक्षक जिंकला गेलाय. मात्र तोपर्यंत सुरेख गुडरन बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन फलंदाजांमध्ये. आणि गुंतालेकीवर धावा आल्या 33, तीन धावा देखील धावून काढल्या गेल्या या मैदानावरती. पहिल्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 3 धावा. तर एका मैदानामध्ये पाहिलं होतं तब्बल, जर विचार केला गेला तर 15 धावा धावून काढल्या होत्या एका स्पर्धेमध्ये त्या मैदानाचं. आणि त्या खेळाडूचं नाव पोहोचवणार आहे मित्रांनो, कारण जर पाहायला गेलं थोडीशी लाजीरवाणी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. कारण त्या पंच आणि त्यांची नियमावली, त्या पंचांना थोडस आपण पाहायला गेलं तर पंच आणि असिस्टंट नेम त्यांना नक्कीच ध्यानात नसतील. तर इथे पंचांची भूमिका देखील तेवढे दोन महत्वपूर्ण पंच पाहतोय. तर रवी काटीसन नितलस आणि तबल दैवत मस्कर, हे दैवत मस्कर सर आणि रणजित पाटील सर हे तीन पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खोलवर पद्धतीची गोलंदाजी वैशिष्ट्य राहिली आहे की काय, कारण सातत्याने खोलवर पद्धतीची गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडूवर 3 धावा, तर निर्धाव चेंडू, तर सुरेखरित्या पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं कोंबडभुजे संघाला. दुसऱ्या चेंडूवर यश मिळत आहे मास्टर स्पोर्ट डेरिव्हरी संघाला. यावेळेस चेंडू मिड विकेट मध्ये वणभाव, चेंडू अडवला जातोय नपेकी होते तोपर्यंत एक एक धाव. तर एक एक धाबे नाही गुंतालेकीवर जाऊया, धाबा मात्र लगावल्या गेल्या. तर 34 धावा धावपलकावरती, तर 34 धावा पाहायला गेले तर सुनील मनोज हर गावस्कर यांनी लगावलेले शतक एकूणतरी होती 34 आणि तब्बल सलामीला येऊन तब्बल 33 शतक सुनील मनोहर गावस्करने लगवली होती, ती देखील विदाऊट हेल्मेट. यावेळेस शफल झालाय क्रॉस स्प्रेड पटका, चेंडू फरार सीमा रेषे पार तब्बल 4 धावेसाठी. तर पंचाचा इशारा नो चेंडू देखील असेल, तर या चेंडूवर फ्री हिट असणाऱ्या तर नक्कीच आपण पाहू शकाल ही स्पर्धा भरवली गेली. आणि स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं या दोस्ती फाउंडेशन ग्रुपला आपण पाहू शकाल सहकार्य केलं ते आमचे अतिथी मान्यवर आपण पाहू शकाल. यावेळी उमेश मडवी साहेब आणि त्याच्यानंतर जितेश दादा म्हात्रे साहेब इनामपुरी यांचं यावेळी आगमन झालंय. आपण यायचं मंचावरती दादा, आणि मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. तर यावेळेस स्प्रिटचा चेंडू होता, संधीचा सोनं करता आला नाही आकाश. तर संधीचा सोनं करण्याचं भाग्य फार कमी जणांना लाभत, इथे मात्र संधीचा एक मोठा पटका कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज. तर फलंदाज पाहतो आपण करण कोळी आणि कपिल कोळी. कपिल कोळी हा फलंदाज स्ट्राईक वर पाहतोय. गोलंदाज पाहायला गेलं तर दरे यावेळेस क्लीन बॉल केलाय, दांडी गोल केलाय तब्बल विकेट नंबर सेकंड दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तब्बल 40 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. बाद होणारा फलंदाज कपिल कोळी होता. कपिल कोळी ना तब्बल दुसऱ्या फलंदाजी करत असताना तब्बल या 40 धावांमध्ये कपिलचं योगदान होतं 11 चेंडू मध्ये 14 धावेचं. 11 चेंडू आणि 14 धावेची खेळी कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय. या वेळेस पहिलाच चेंडूवर गप्प बसवलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पाहिलं गेलं तर अनिकेत दरेची तबल तर नक्कीच आपण पाहू शकाल. या वेळी नेवाले गावचे एक युवा समालोचक मित्र आपण पाहू शकाल. टेंभोडे गावचे एक युवा समालोचक मित्र सँडी गायकवाड यांचं आगमन झालंय. तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ, तुमची देखील मुखवाणी आम्ही ऐकू. तर नक्कीच आपण आल्याबद्दल आपलं मी धन्यवाद यावेळी व्यक्त करतोय. तर नक्कीच सँडी चालेल ना. सँडी तुझं देखील सँडी तुझं स्वागत असेल या समालोचन बॉक्स मध्ये. एक एक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एक युवा समालोचक आणि ज्याच्या माध्यमातून देखील आम्हाला देखील थोडं काय शिकायला मिळेल, कारण माणसानं शिकत राहावं. तर तब्बल तब्बल पाहिला गेला तर चार षटकांचा 24 चेंडूचा खेळ समाप्तीवर आहे. तब्बल धावा जर पाहिला गेल्या तर 40 धावा 10 सरासरी देखील राखली गेली आहे. तर शेवटच्या षटकामध्ये किती देखील धावांपर्यंत मजल मारेल हा संघ हा प्रश्नचिन्ह प्रेक्षका मनामध्ये आहे. कारण जर पाहिलं गेलं तर या पहिलं शतक सचिन हाताळलं होतं तब्बल 10 धावा. दुसरं शतक ज्ञानेश्वर धनंजय भोईरनं हाताळलं तब्बल दिल्या 14 धावा. तिसरं शतक सचिन मात्रेनं हाताळलं होतं 6 धावा. आणि अनिकेत दरेनं तब्बल 10 धावा. तब्बल एकूणतरी 24 चेंडू आणि 40 धावा. तर मैदानावरती 10 सरासरी देखील राखण्यात यश लाभलाय या कोंबडभुजे संघाला. इथून मात्र थोडासा संघर्ष करावे लागेल. इथून सामना थोडासा टपेश असेल दोन्ही संघासाठी. कारण पाहायला गेलं एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करेल का. तर या सामन्यामध्ये आज दोन फलंदाज आपण पाहायला गेले तर करण कोहली आणि विघ्नेश कोहली जोडी मैदानामध्ये आहे. तर या फलंदाजा आक्रमकता सिद्ध करावी लागेल जे कार्य पाडण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानामध्ये गेले आहेत. यावेळेस आउटसाइड ऑप्शन चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय एक इट इज अ वाईड येणारा एक धाव. तब्बल गुंतालेकीपर धाव मात्र लगावल्या गेल्या 41-41 रन. तब्बल फलंदाज दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्या परतलेत बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज सज्ज. त्यावेळेस सुरेख फटका होता. सुरेख चेंडूची अडवला गेलाय आणि नक्कीच मी म्हणे ते दोन धावा अडवलेत या क्षेत्ररक्षकानं अमीरनं. कारण अमीर म्हटलं गेलं तर पाहायला गेलं सुरेख फलंदाजी अमीरच्या माध्यमातून राहताना पाहिली आहे. एक उत्कृष्ट फलंदाज आणि सुरेख क्षेत्ररक्षक देखील अमीरच्या माध्यमातून. तर गोलंदाज हरेश सज्ज विघ्नेश कोहली असते समोर. या वेळेस बॅटच्या इनसाइड एज क्षेत्ररक्षकानं केली कॅच ड्रॉप आणि जेल मात्र जमिनीला दान केलं होतं. इथून मिळालंय विघ्नेशला मिळालंय जीवदान. हे मिळालंय जीवदान मिळालेल्या जीवदान हे धोकादायक ठरेल का. कारण क्रिकेटमध्ये जीवदानात तेवढीच धोकादायक असतं. ग्रॅम क्रूझ कॅच ड्रॉप केलं होतं किरण मोरेन. आता टेस्ट क्रिकेटमध्ये 333 धावा ग्रॅम क्रूझ या फलंदाजानं लगावल्या होत्या. या वेळेस मोठा फटका पाहायला मिळतो लॉग ऑफ रिझा मधून. चेंडू वन बाउन्स सुरेख क्षेत्ररक्षक. यस मी म्हणेल कारण सुरेख क्षेत्ररक्षक प्रशंसा करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. निकेत दरेची अनिकेत दरेची कारण पाहायला गेलं. तर करण कोहलीची विकेट मैदानातून बाहेर गेले. सुरेख क्षेत्ररक्षक पाहिलं होतं आणि रनआउट स्वरूपात बाद होणारा जर पाहिलं फलंदाज आपण पाहिला गेला तर इंजम उलकला पाहतो. या वेळेस हा चेंडू स्ट्रेट डाईव्हचा फटका आहे. तब्बल स्ट्रेट डाईव्हचा फटका चेंडू बिरकावून दिलाय. गोलीच्या वेगानं चेंडू सीमा रेषा पार तब्बल येणाऱ्या 6 धावा आणि 6 धावेनं धावफलकावर धावा मात्र लगावल्या गेल्या. थँक यू डिझाय. तब्बल 51 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तब्बल फलंदाजी पाहायला गेलं तर विघ्नेश कोहलीनं मिळालेलं जीवदान आणि लगेच षटकार दाखवलं विघ्नेश कोहलीनं. पुढचा चेंडू होता सुरेखरित्या क्षेत्ररक्षक अमीरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं गेलं. शरीराच्या सहाय्यानं पाहायला गेलं तर फुटबॉल मध्ये ज्याप्रमाणे किक मारली जाते फुटबॉलवर त्याप्रमाणे या टेनिसच्या
बॉलवर देखील किक लगावली होती या फलंदाजानं. तर चेंडूचा अंगाला स्पर्श झाला होता, त्यानंतर चेंडूवर एक धाव देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. दोन धावा देखील पाहायला मिळाला. तर सुरेख दोन धाबे न गुंतले की धावा लगवल्या गेल्या. 53 धावा आहेत. तर अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज सज्ज ह्या वेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली अमीर येतोय, कोणती चूक करत नाहीये फलंदाज बाद. तर नक्कीच बाद होणारा फलंदाज आपण पाहिला. तबळ विघ्नेश कोळी आणि तबळ एकोणतरीत टोटल आपण जर पाहिले गेली गुंतालिकेवर 53 आणि 54 धावांचा लक्ष असा पाटला. कशा प्रकारे केरेल मानसी स्फोट डेरिव्हिली संघ. कारण नक्की जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आकाश कडे. खूप सारी मान्यवरांची उपस्थिती आहे. तर ओ टू आकाश. तर यावेळी हंसिका स्फोट खेडूकपाडा आणि सीएसके सिद्धी करवली संघ आपण यायचंय नाणेफेकीच्या कोलासाठी. तर आपण पाहू शकाल यावेळी किरण पाटील आपण नक्कीच जय संतोषी माता सिद्धी करवले संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हंसिका स्पॉट खेडूकपाडा संघ. तर यायचं आपण नाणेफेकीच्या कोलासाठी लवकरात लवकर आपली उपस्थिती प्रार्थनी असणार आहे. सिद्धी करवले संघाचा संघ नायक उपस्थित झालाय. त्याचं अभिनंदन करेन. त्याच्यानंतर विनंती करेन यावेळी हंसिका स्पॉट खेडूकपाडा संघाचा संघ नायक. आपण पाहू शकाल हंसिका स्पॉट नाव घेतलं तर नाव येतं रुपेश म्हात्रे साहेबांचं. नक्कीच वलवली रुपेश म्हात्रे साहेब वलवली त्यांच्या माध्यमातून आपण अनेक संघ पाहत असतो ज्यांना ते संधी देत असतात. तर नक्कीच धावफलकावरती तर सम्मानित केलं जाईल. तर सिद्धी करवले संघाचे सर्व खेळाडू आपण मंचाच्या मागे यायचंय. आपल्या कर्णधाराची विनंती अशोक दादा गडगे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल आमचे अतिथी मान्यवर. सश्री अकाल आदम. हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सेवेत तत्पर झालोय घेऊन प्रेम आणि तेही अपरंपार. मित्रांनो जाऊया मैदानामध्ये. सामन्यांचा विचार केला तर ज्या सामन्यांची ज्या स्पर्धेची तर आकाश थोडं थांबवतोय. तर जितेश म्हात्रे सरांना सन्मानित केलं जाईल. अशोक दादा गडगे यांच्या माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. दोस्ती चषक आणि ह्या प्रेमा खातीर आपण पाहायला गेलं तर सँडी कातार असेल, राहुल मस्कर असेल यांच्या प्रेमा खातीर अनेक मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहतोय. तर दुसरे सन्मानित केलं जाईल सुरेश उमेश मडवी सरांचं सगळे स्वागत असेल सर या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक तर सन्मानित केलं जातोय ही स्पर्धा आणि स्पर्धेचं प्रतीक आपण पाहायला गेलं तर सन्मान चिन्ह आणि तब्बल पुष्प उच्च देऊन शाळ सुरेश मडवी सरांचा देखील सन्मानित केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. एक खूप मोठी क्रीडा स्पर्धा आपण साकार होताना टेंभोडेच्या मैदानावरती पाहतोय. ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी जीव तडपतोय फक्त टेंभोडे तील प्रेक्षक वर्गांचं आणि खेळाडूंचं स्वप्न साकार होण्यासाठी. या दोस्ती स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये आलेल्या तमाम क्रीडासकांचं स्वागत असेल. ओटो आकाश. तर नक्कीच मित्रांनो ज्या स्पर्धेचे आपण गेल्या 365 दिवसापासून वाट पाहिली ती स्पर्धा म्हणजे पनवेल मधील एक नामांकित स्पर्धा जी स्नेहल दादा काथारा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. ती स्पर्धा म्हणजेच दोस्ती चषक 2018 पर्व पहिलं घेऊन येत आहे आपल्या समोर. मी आकाश शेलके चिंचवलीचा रहिवासी एक छोटासा समालोचक. सामन्याचा विचार केला तर एका बाजूला कोंबडभुजे संघ, दुसऱ्या बाजूला डेरवली संघ. दुसऱ्या पर्वाला सुरुवात होताना पहिल्या पर्वामध्ये 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान उभं केलंय डेरवली संघासमोर. तर ते 54 धावांचं आव्हान कशा रीतीने पार पाडेल पाहणं अतिशय महत्वाचं. सलामीची जोडी मैदानामध्ये कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज अनिकेत दरे आणि अमित भोईर अशी सलामीची
अमीर भोईर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज. मित्रांनो कर्मवीर आणि धर्मवीर म्हणजे काय, तर कर्म म्हणजे काम आणि धर्म म्हणजे आपलं नाव. जे नाव डेरवली संघानं आणि त्यांचा विपक्षी संघ कोंबडभुजे संघानं गेल्या 10 वर्षांमध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये कमवलंय ते नाव वाचवायचं असेल. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोर्या, अप्रतिम फटका लॉंगॉनला भिडकावला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करून बसलाय, झेल सोडला गेलाय, जीवनदान दिलाय, मिलाला जीवदान, मिलेला कोंबडा जिवंत झाला, गाजवील मैदान. तर गाजवील का हे मैदान हे पाहणं अति महत्वाचं. मैदानामध्ये सलामीची जोडी पाहिली, अनिकेत दरे आणि अमीर भोईर नावाचे हे दोन फलंदाज एक मोठ वादळ उभं करतील का. 54 धावांचं गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजाचा विचार केला तर विनोद भगत गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा. अप्रतिम फटका शॉर्ट टॉप लेंथचा चेंडू होता, चेंडूला भिडकावला, फाईन लेग क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत मात्र अडवू शकत नाहीये. चेंडू जिंकलाय, शेवटच्या क्षणी चेंडू फरार. आम्ही डेरवलीकर आणि आमच्या बॅट मधून ब्रँडेड कलर. तर नक्कीच यावेळी डेरवली संघाच्या या दोन खेळाडूंना अप्रतिम खेळी दाखवताना जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा आपण पाहू शकाल. तर नक्कीच चौकारानं खाता खोलणारा हा या स्पर्धेमधील दुसरा फलंदाज असेल, त्या फलंदाजाचं नाव अमीर भोईर. हा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक करेंडवरती उजव्या हाताचा खेळाडू. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा विनोद भगत. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. आकाशाला गवस निघालणारा चेंडू, चेंडू हवेत पकडलाय, झेल संपुष्टात आणलाय या अमीर भोईर नावाच्या खेळाडूचा खेळ. तर आकाश थांबवते थोडा, हिच्या पुढचा सामना असेल अंस्तिका स्पोर्ट्स किडुकपाडानं सिद्धी गरवले संघाचा संघ नायकाला फर्स्ट कॉल केला जातोय आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावर. तर सिद्धी गरवले संघाचा संघ नायक आलाय, स्वागत असेल मित्र तुझं. तर अंस्तिका स्पोर्ट्स किडुकपाडा संघाचा संघ नायक या व्यासपीठावर फर्स्ट कॉल केला जातोय आयोजकांच्या वतीनं. तर नक्कीच आपण विचार केला 10.80 ची सरासरी राखावी लागणार यावेळी द्वितीय पर्वामध्ये फलंदाजी करणाऱ्या या डेरिवली संघाला. डीजे मास्टर विनंती करेन इको थोडा कमी कर आणि बेस वाढव. तर मैदानामध्ये जाऊया गोलंदाज तयार, पुन्हा एकदा. हा फटका ऑन साईडला भिडकावलाय, चेंडूला आपण पाहू शकाल ऑफ साईडला भिडकावलाय, कोणी क्षेत्ररक्षक नसणारे, नो मॅन स्टँड क्षेत्रामध्ये चेंडू फराल, डेरवलीकर ब्रँडेड चौकार. तर म्हटलं जातं दिव्यानं दिवा लाभत गेला तर एक दीपमाला तयार होत असते, फुलानं फुल जोडत गेलं तर एक फुलमाला तयार होत असते, आणि माणसानं माणूस जोडत गेलं एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असते. तर मनानं श्रीमंत असणारे माणसं भेटण्यासाठी जर पाहिलं गेलं तर नशीब असावं लागतं. तर त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं गेलंय, एकनाथ शेठ भूपी सुकापूर आणि त्यांच्या समवेत त्यांचं मित्र परिवार. सर स्वागत असेल या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमचं. फोटो आकाश तर नक्कीच विचार केला 10.80 ची सरासरी राखावी लागणार, एक मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे ही सरासरी राखत असताना फलंदाजी करणाऱ्या डेरवली संघाला. मात्र दुसरा संघाचा विचार केला समोरील विपक्षी दल कोंबडभुजे, एक मोठं नाव मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, आणि या संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजीवरती फलंदाजांच्या विकेट्स घेणं आणि त्या शोधात गोलंदाजी करणं हे वैशिष्ट्यपूर्ण खेळ दाखवताना हा संघ. हा चेंडू वेगवान चेंडू, टप्पा खेळल्यानंतर एज लागली आहे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक एसटी रक्षक चेंडू खाली येतोय, जेब घेतली चेंडूवरती, पकडलाय झेल संपुष्टात आणलाय फलंदाजच्या खेळीचा खेळ. न
नवीन फलंदाज मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल. अनिकेत दरे बाद झाला, त्याच्यानंतर अमीर भोईर देखील बाद झालाय. सलामीची जोडी मात्र निस्तनाभूत करून सोडली आहे गोलंदाजी करणाऱ्या या कोंबडभुजे संघाच्या वेगवान गोलंदाजानं. विनोद भगत त्या गोलंदाजाचं नाव आपण पाहू शकाल. विनोद भगतच्या गोलंदाजीचं विश्लेषण, दोन चौकार खाल्लेत आणि दोन गोल फलंदाजांना बाद केलाय. नऊ धावा खर्च करत पहिलं षटक समाप्त केलं. दोन गड्यांना बाद करण्यात यश या गोलंदाजाच्या नावावरती आपण पाहू शकाल. दोन सफलता जमा होताना आमचे गुणलेखक मॅन फ्रॉम वाजे सोमनाथ पाटील यांच्या हाताच्या सह्यानं पेनाच्या सह्यानं रेकॉर्ड नमूद केला जातोय आमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा नजर टाकू या मैदानामध्ये. मैदानाचा विचार केला, चौफेर फटकेबाजीचं मैदान, टेंभोड्याची सरजमीन आणि या सरजमिनीवरती प्रयत्न आपण पाहू शकाल. तर मैत्रीचं वातावरण, दोस्ती सोशल फाउंडेशन, त्याच्यानंतर टायगर ग्रुप, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल वैभव प्रतिष्ठान. तर या ग्रुप मधील सर्व सहकारी मेंबर्स आणि आमचे सह आयोजक आपण पाहू शकाल. तर नेवाली ग्रामस्थ यांच्या माध्यमातून भरवलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. दुसरा गोलंदाज पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिलीये चेंडूला, कोणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू फरार सीमा पार चार धावांसाठी. थँक्यू डिझाईन. तर आकाश थोडं थांबवत आहे, पुन्हा एकदा सेकंड कॉल केला जातोय. अंसिका स्पोर्ट्स किडुकपडा संघाचा संघनायक या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते आहे का आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच नियमावली भंग करण्याचा प्रयत्न करू नका. नाव मोठं असणाऱ्या अंसिका स्पोर्ट, तर आपण आपली उपस्थिती दाखवा, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची देखील आपण दखल घ्यायची आहे. जाऊया मैदानामध्ये. आकाश भोईर आपण पाहू शकाल यावेळी चार धावांना खाता खोडणारा तिसरा फलंदाज ठरला गेलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. तर यावेळी पाहू शकाल वेगवान चेंडू फेकला गोलंदाजानं आणि या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आकाश भोईरनं चौकारानं खातं खोललं होतं आणि त्याच्यानंतर मात्र निर्धाव चेंडू खेळण्यास भाग पाडलाय. आपण पाहू शकाल पुढचा सामना, पुढची पेशकश. यावेळी एका बाजूला हंसिका स्पोर्ट, हंसिका इलेव्हन, स्वरा स्पोर्ट. तर आकाश स्वरा स्पोर्ट खेडूकपाडा आणि तब्बल सिद्धी करवले. जय संतोषी माता सिद्धी करवले या दोन संघामध्ये नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. तर मी अतिथी मान्यवर आदरणीय सन्माननीय मान्य एकनाथ शेठ भोपी सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेकीचं कॉल करायचं आहे. तर सिद्धी करवला, जय संतोषी माता सिद्धी करवले संघ संगणक आणि स्वरा स्पोर्ट्स खेडूकपाडा. तर टॉस का बॉस बनलाय सिद्धी करवले संघ. तर जाऊया आकाशकडे, ओटो आकाश. तर नक्कीच निर्णय कळवायचा मित्रा. यावेळी आपण पाहू शकाल सामना रोमांचक मोडवरती. गोलंदाज तयार, हा अप्रतिम फटका ड्राईव्ह केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू खाली आपण पाहू शकाल. चांगलं कलेक्शन दाखवताना मात्र थोडीशी चुकी केली आहे आणि जीवनदान देताना आपण पाहू शकाल या फलंदाजाला. तर यावेळी जाऊया मैदानामध्ये. विचार केला या चेंडूचा, तर या चेंडूवरती मात्र जीवनदान मिळालं असणार आहे. आकाश भोईर आपण पाहू शकाल चौकारानं खातं खोलत असताना दोन चेंडू निर्धाव खेळलाय. त्याच्यानंतर या चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय आणि या फलंदाजाला जीवनदान. मागच्या सामन्यामध्ये देखील आकाश भोईर चांगली कामगिरी करताना हा फटका पाहू शकाल, अप्रतिम फटका, नेत्रदीपक सौंदर्य या फटक्यामध्ये. चेंडू फरार अम्मी डेरवलीकर आणि आमच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार. या चेंडूवरती षटकार, षटकारानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकाला यावेळी मानवंदना देण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून. दुहेरंकात 20 धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी. अद्याप डेरवली संघ दुसऱ्या पर्वामध्ये चांगली कामगिरी दाखवताना, तर दुसऱ्या बाजूला असलेला कोंबडभुजे संघ लांबून लांबचा पल्ला, माफ करा, 21 धावा धावसंख्या फलकावर लांबचा पल्ला गाठून आला हा कोंबडभुजे संघ. आपलं प्रदर्शन चांगलं दाखवण्याचा कार्यक्रम आपण पाहू शकाल मैदानामध्ये. आखण्याचा प्रयत्न करतोय स्ट्रायकर एंडला, फलंदाजाचा विचार केला. तर आमचे गुणलेखक त्यांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते. आकाश भोईर स्ट्रायकर एंड वरती 10 धावांचं योगदान देताना.
अप्रतिम फटका प्रॉपर टाइमिंग एक्स्ट्रा हिटिंग पावर राइट टी गॉट इट फ्लाइटी राइट साइड माइटी क्लियर माइटी षटकार एक वीरेची जत्रा भरली सैका पाकाचे महिन्याने गो एक वीरेची जत्रा भरली सैका पाकाचे महिन्याने गो सैका पाकाचे महिन्यामधी गो करल्याचे डोंगे रानू गो सैका पाकाचे महिन्यामधी गो करल्याचे तर नक्कीच षटकार आलाय षटकारानं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकताना 27 धावा धावसंख्या फलकावर फलंदाजाचा विचार केला तर आकाश भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना दिसून येईल या आकाश भोईरला थांबवावं लागेल कारण की आकाश भोईरचा फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं नजर टाकली दृष्टिक्षेप दिला आपण यावेळी धावसंख्या फलकावर तर 5 चेंडूवरती 16 धावांची बहारदार खेळी करत असताना जिवंत फलंदाजीचं उदाहरण दाखवताना हा आकाश भोईर आपल्याला दिसून येतोय तर या आकाश भोईरची विकेट्स महत्वाची असणार आहे तर ही विकेट्स घेणं महत्वाचं विचार केला गोलंदाजाच्या गोलंदाजीचा तर नक्कीच यावेळी दोन गोलंदाज आपण पाहिले यावेळी आपले षटक समाप्त करताना धावसंख्या फलकावर धावांचा विचार केला तर 27 धावा धावसंख्या फलकावर अवस्था पाहिली यावेळी डेरवली संघाची दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 27 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करतोय अद्याप डेरवली संघ पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज सज्ज हा चेंडू एज लागली आहे कोणी क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये सेफ लँड मध्ये चेंडू आपण पाहू शकाल लँड झालाय त्याच्यानंतर बॅकअप देण्यासाठी ज्या खेळाडूला उभं केलंय त्या खेळाडूनं आपलं काम चोखरित्या पार पाडलंय मात्र एका धावेपासून थांबू शकत नाहीये एका धावेनं संघ पुढे वाटचाल करताना संघाची सांघिक वाटचाल एका धावेनं थोडीशी पुढे सरसावताना मैदानावरती दिसून येते पण त्यांचा विचार केला तर या सामन्याशी जवळीक साधताना आमचे रवी काटी साहेब सर नितलस त्याच्यानंतर आमचे दुसरे पंच आपण पाहू शकाल तर नक्कीच दैवत भास्कर सर यांच्या माध्यमातून यावेळी पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडली जाते गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मुरली पाटील हा चेंडू इन स्विंग चेंडू मध्ये अडकला आपण पाहू शकाल फलंदाजाला चक्कवा देण्याचं काम फसवा चेंडू फेकण्याचं काम आणि त्याचा फलाश्रय त्याच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहू शकाल गोलंदाजाच्या दुसऱ्या रखाण्या बॉक्स मध्ये 0 अंक शुभ संकेत गोलंदाजासाठी तर अशुभ संकेत फलंदाजासाठी जमा होताना हा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चकवा अशा प्रकारचे गोलंदाज फलंदाजांना नेहमी डोकेदुखी ठरत असतात आणि ते झालंय एक्झॅक्टली व्हॉट अ पेन तर यावेळी इन स्विंग आणि लेग स्विंगचा भरणा असेल हा गोलंदाज आपली ताकद आपल्या बोटांची जादू मैदानामध्ये दाखवून देतोय हा चेंडू पुन्हा एकदा एज लागली क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चुकी केली आहे जज करू शकला नाहीये झेलला आणि ही झेल भूमीला जाणवताना अजून एक जीवदान या फलंदाजाला तत्पूर्वी दोन फलंदाजांना आपण पाहू शकाल जो जीवनदान मिळालं जो झेल ड्रॉप केला त्या संधीचा फायदा उठवला एक धाव पूर्ण करताना 29 धावा धावसंख्या फलकावर गोलंदाजाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी मुरली पाटीलच्या माध्यमातून मुरली पाटील यावेळी दाखवून देतोय समोरचा फलंदाज आकाश भोईर जरी मोठा फलंदाज मोठा खेळाडू असेल तर मी कोंबडभुजेचा ब्रँड अम्बॅसिडर आहे हे दाखवून दिलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मुरली पाटील पाचवा चेंडू टाकण्यासाठी दोन धावा खर्च करत असताना गोलंदाजी हा चेंडू चेंडू आहे मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली धावतोय जज केलं होतं मात्र शेवटच्या क्षणी लपकू शकला नाहीये चेंडूला आणि यावेळी थोडीशी ताडांबळ उडाली तिचा फायदा पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करताना दुसरीचा प्रयत्न यावेळी दोन फलंदाजांच्या पायांतील वेग दोन फलंदाजाच्या पायांतील रोबोटिक्स पण या चेंडूवरती दाखवून दिला आणि दोन धावा चोरताना दोन धाव्याने संघ पुढे संघाची सांघिक वाटचाल 31 धावा धावसंख्या फलकावर समोर फलंदाज आपण पाहू शकाल यावेळी डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी जो संघासाठी दुवा फलंदाज ठरत असतो प्लस पॉइंट ठरत असतो तो खिलाडू मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला सचिन म्हात्रे सचिन आपण पाहू शकाल सचिन तेंडुलकर एक मोठं नाव आणि यावेळी मात्र समाचार घेण्याचा प्रयत्न अप्रतिम फटका चेंडू फरार सीमा पार आम्ही डिरवलीकर आणि आमच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार नक्कीच या चेंडूवरती षटकार शेवट गोड करून सोडलाय असं म्हटलं जातं अंत भला तो सब भला शेवट गोड मग सगळंच गोड शेवट गोड करून सोडलंय या सचिन म्हात्रे नावाच्या खेळाडूनं षटकार दाखवला आणि षटकारानं
आपल्या इनिंगला सजवताना धावसंख्या फलकावर नजर टाकली तर 37 धावा धावसंख्या फलकावर दोन गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले दोन फलंदाज आकाश भोईर आणि सचिन म्हात्रे अप्रतिम खेळ दाखवताना सचिन म्हात्रेच्या बॅट मधून आपण या शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहिला तर नक्कीच डेरवलीच्या भाषेत कसाटा शॉट म्हणून फेमस असलेला हा फटका आपण पाहू शकाल. तर धावसंख्या फलकावर 37 धावा अद्याप आपण विचार केला तर पल्ला गाठायचा 54 धावांचा 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल हा सामना डेरवली संघ जिंकेल की दुसऱ्या बाजूला असलेला कोंबडभुजे संघ यावेळी डेरवली संघाचं स्वप्न भंग करून सोडेल पाण्यासाठी पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानामध्ये या क्रिकेटच्या हाऊस जत्रेमध्ये आज हाऊस जत्रा भरली गेली या दोस्ती चषकामध्ये आपण पाहू शकाल मोठं योगदान आणि मोठं आयोजन 12 चेंडू 17 धावांचं समीकरण कोण गोलंदाज निवडणार रहस्यमय गोलंदाजी कोणता गोलंदाज करणार आणि कोणता गोलंदाज यावेळी या कोंबडभुजे संघासाठी तारणहार ठरेल हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊयात. स्ट्राईकर एंडला विचार केला फलंदाजाचा तर आकाश भोईर यावेळी मात्र स्ट्राईक एंडवर आलाय या आकाश भोईरच्या फलीनं चमक दाखवायला सुरुवात केली आहे ज्या प्रकारची चमक माझ्या शिवबा राजानं दाखवली होती त्याच प्रकारची चमक आकाश भोईरच्या फलीनं दाखवली मागच्या फलंदाजीमध्ये मात्र पुढची पेशकस काय असेल पाहण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये नवीन गोलंदाज निवडला गेलाय. षटक हाताळताना विनोद भगत वैयक्तिक दुसरं षटक सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी तयार 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण 17 धावांचं कोड 17 धावांचं रहस्य कशा प्रकारे उलगडा करेल या रहस्याचा पाहण्यासाठी मैदानामध्ये स्ट्राईक रेटवरती आकाश भोईर तर गोलंदाजीच्या मार्कवर विनोद भगत. हा चेंडू अप्रतिम फटका ड्राईव्ह केला चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार राईट ही गॉट इट फ्लाईटी दॅट साइड बायटी क्लिअर हिट षटकार. नक्कीच एक अतिथी मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहतोय आकाश सर पाहायला गेलो तर मारुती चिखलेकर साहेबांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे सर या वेलकम क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये स्वागत असेल दोस्ती स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये स्वागत असेल सर तुमचं तर जर पाहायला गेलं मारुती चिखलेकर साहेबांचं स्वागत वेलकम सर ऑटो आकाश. समीकरण सोपं करण्याचं काम यावेळी आपल्या हाती घेतलंय 11 चेंडू 11 धावांचं समीकरण वाचलं असेल या चेंडूवरती आलेला षटकार संघासाठी आल्हाददायक ठरताना आपली कॉलर ताट करून सोडली आहे आकाश भोईरनं तर यावेळी हाच आकाश भोईर हा सामना संपवेल का यावेळी ती जबाबदारी पार पाडेल का गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा लो फुल टॉच चेंडूला ड्राईव्ह केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार 4 धावांसाठी. यो यो अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी शतन रबतय उन्हन तत्रय तर नक्कीच अग्री लय जिगरी आपण पाहू शकाल तर यावेळी अग्री फलंदाज आकाश भोईर आपली ताकद दाखवतोय. मित्रांनो अग्र्यांची संख्या कमी का आहे तर अग्र्यांची संख्या कमी असण्याचं कारण आपल्यापर्यंत पोहोचवेल तत्पूर्वी बी कॉन्सन्ट्रेट सामन्याकडे लक्ष देऊया. हा चेंडू आपण पाहू शकाल तर यावेळी वेगवान चेंडू फेकला मात्र पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आयसीसी नियमावलीनुसार नियम क्रमांक 22 लागू पडतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर चेंडू एक धाव संघासाठी बोनसच्या स्वरूपात जमा होताना समीकरण सोप्प 10 चेंडू 6 धावांची गरज स्ट्राईक करेंटवरती पुन्हा एकदा आकाश भोईर. हा चेंडू टॅप केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पाहू शकाल वेगानं सरसावला गेलाय सीमा पार 4 धावांसाठी दणदणीत चौकार. पावडर गाली ओठाना लाली पावडर गाली ओठाना लाली लालीने केली किमया बघा लालीने केली. तर नक्कीच यावेळी लालीची किमिया नसणार आहे तर यावेळी बॅटीची किमिया दाखवून दिली आहे आकाश भोईर आणि सचिन म्हात्रे या दोन फलंदाजांना. या चेंडूवरती चौकार चौकारानं संघ पुढे संघाची सांघिक वाटचाल 52 धावा अर्धशतक कंप्लीट. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला भिडकावला क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करत नाहीये अप्रतिम झेल फलंदाज बाद आकाश भोईरच्या खेळीचा अंत. तिथे थांबायचं आहे तर नक्कीच महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काला दिवस असणार आहे कारण महाराष्ट्राचे उद्योग मंत्री पतंगराव कदम यांचं निधन झाले आहे. तर त्याच दरम्यान एक अनाउन्समेंट येते
आदरणीय सन्माननीय सनी संजय भोपी सर खांदाकोली भाजप युवा मोर्चे अध्यक्ष विनंती येते आमच्या आयोजकांच्या वतीनं तबला या व्यासपीठावर स्वागत असेल तुमचं संजय सनी संजय भोपी सर या व्यासपीठावर. तर नक्कीच पाहुण्यांची रंगत आपण पाहू ना पाहुण्यांच्या संगत क्रिकेटची रंगत नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद शेलके फलंदाजी करण्यासाठी सज्ज समीकरणाचा विचार केला सोपं समीकरण 8 चेंडू 2 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू कुठे ठेवला होता हा चेंडू अशा प्रकारच्या चेंडूची फेकी करणं गरजेचं होतं मात्र वेल अजून देखील गेली नसणार आहे. यावेळी जर निर्धाव चेंडू फेकले शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिउत्तर दिलं तर मात्र नक्की चांगलीच फलंदाजी चांगली गोलंदाजी आणि सामना रंगेल यात काही मात्र शंका नसणार आहे. गोलंदाजाचा विचार केला विनोद भगत जो सलामीवीर गोलंदाज म्हणून गणला जातो तो गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू वेगवान चेंडू होता पंचांकडून इशारा षटक समाप्तीचा षटक समाप्त झालाय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आपण नजर टाकूयात. धावसंख्या फलकावर नजर टाकली तर दृष्टिक्षेपामध्ये 52 धावा अर्धशतक कधी कंप्लीट केलं गेलं तर अर्धशतक चौथं षटक चालू असताना तिसऱ्या चेंडूवरती कंप्लीट गेलं असताना मात्र 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये या विनोद भगतनं. 6 चेंडू 2 धावांचं समीकरण काय घडेल काय बिघडेल पाहणं अति महत्वाचं. तत्पूर्वी संधू देवी या आमच्या डीजे मास्टरला. राहू द्या माग जरा बारक्याचं आधी लगीन करा मोठ्याला राहू द्या माग जरा बारक्याचं आधी लगीन करा. तर नक्कीच यावेळी आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावर 52 धावा अद्याप 6 चेंडू 2 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं आग्र्यांची संख्या कमी काय तर मित्रांनो जंगलात जर वाघांची संख्या वाढली तर बाकीचे प्राणी नक्कीच धोक्यात येतील म्हणून आपल्या आग्र्यांची संख्या कमी आहे असं म्हटलं जाईल कारण की आग्र्यांची पॉवर 1 नंबर असं म्हटलं जातं. नवीन गोलंदाज सुजित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय मात्र चेंडू नसणार आहे या सामन्याची पूर्णता जबाबदारी पूर्णता या सामन्याचं भवितव्य दिलंय ते सुजित पाटील आपण पाहू शकाल. तर यावेळी चांगली कामगिरी करेल का 6 चेंडू 2 धावांचं समीकरणाचा विचार केला तर सोपं समीकरण फक्त पुश करो खुश रहो ची रणनीती अपनावताना हे फलंदाज दिसून येतील का महेंद्र सिंग धोनीच्या फलंदाजीच्या स्टाईलनं हे सामना संपवतील हे पाहण्यासाठी मैदानामध्ये. हा चेंडू अप्रतिम चेंडू इन स्विंग जाणवला चेंडू मध्ये चकवा दिला फलंदाजाला कोंबडभुजे संघ या संघाचं वैशिष्ट्य का असणार आहे तर या संघाचं वैशिष्ट्य फिरकी गोलंदाजी आणि तीच गोलंदाजी होताना 5 चेंडू 2 धावांचं समीकरण. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र चुकी केली आहे. या चेंडूवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट झेल आला होता मात्र यावेळी चुकीचा कॉल तीन तिगाडा काम बिगाडा सामना जिंकलाय डेरवली संघानं. अभिनंदन करेन यावेळी दोन्ही संघाला तर शुभेच्छा देईन यावेळी डेरवली संघाला. तर नक्कीच आकाश भारतीय संस्कृती आहे अतिथी आलेल्या पाहुण्यांचं आदर सत्कार करणं आणि यथोचित मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून.